नमस्कार बेधरक में आपले स्वागत प्रेक्षकों में डॉक्टर उदय निरगुडकर प्रेक्षकों आपल्याकडे कोणत्याही अलीकडे कोणत्याही उत्सवाचा इव्हेंट झालाय आणि त्यात मार्केटिंग कंपन्या आणि राजकारणी संधी शोधत असतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे गणेशोत्सव गणेशोत्सव कशाकरता सुरू झाले होते आणि आता कशाकरता वापरले जातात याविषयी भाष्य करायचं काही कारण नाही ते सगळ्यांच्या समोर आहे पण गणेशोत्सवातला डीजेच्या तालावर नाचणारे जर हजार असतील पण तसं व्हायला नको असं मानणारे देखील लाखो आहेत परंतु भाविकांना ग्राहक करण्याची मार्केटिंग कंपन्यांना घाई आहे आणि भाविकांना मतदार करण्याची संधी आमचे राजकारणी सोडत नाही आहेत आपल्या एरियातला दरारा कलेक्शनची ताकद भक्त लोकांना कळावी ही राजकारणी एक संधी म्हणून पाहतात मग मंडप किती टाकावेत कुठे टाकावेत आवाजाची मर्यादा काय असावी हे सगळे नियम जरी कोर्टानं घालून दिले असले तरी त्याची अंमलबजावणी आपल्याकडे होताना दिसत नाही याचं कारण ती अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर दबाव येतो पण हे सगळे नियम पायदळी तुडवणं त्यांना केराची टोपली दाखवणं त्यात राजकारण्यांना आपली रॉबिनहूड अशी प्रतिमा जोपासण्यात धन्यता वाटते ही आजची वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांना चिथावणी मिळते अशा कृत्यांना प्रतिष्ठा मिळते कायद्याचं पालन हे दुबळेपणाचं लक्षण मानलं जात आहे पोलीस कणखरपणा गमावून बसलेत कायदा मोडणाऱ्यांपुढे लाचार झालेत सण परंपरा म्हणजे फक्त धांगडधिंगा का साजरं होणं गोजिरावं असावं असं काही जणांना वाटत नाही त्यामुळे आवाजाची मर्यादा ओलांडली जाते मुठभर लोकांचा इव्हेंट होतो आणि बाकीच्यांना सहन करावं लागतं अगदी परमेश्वराला देखील सहन करावं लागतं त्याला देखील आयटम नंबर अगदी जबरदस्तीने ऐकावे लागतात पण यंदाच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजणार नाही गणेशोत्सवात डीजे अँड डॉल्बीवरची बंदी मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली आहे ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं डीजेला विरोध केला आहे यावर मंडळांची नेमकी काय भूमिका आहे न्यायालयानं डीजेला परवानगी नाकारली का असावी मग हे फक्त हिंदू सणांच्या बाबतीत का होत आहे पारंपरिक वाद्य चालतात ताशा हलगी चालते ढोल चालतो मग डॉल्बी का चालत नाही अनेक मुद्दे यानिमित्तानं पुढे येत आहेत यावर्षी याची अंमलबजावणी खरोखरच होणार आहे का पोलीस मूक गिळून गप्प बसणार आहेत आपल्या एरियात जर अशा प्रकारे डॉल्बी चालू असेल तर नागरिकांनी कुणाकडे तक्रार करायची आणि केली तर त्याची दखल घेतली जाईल याची खात्री काय चला यासारखे असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधरक कार्यक्रमात डीजेचं विघ्न दूर डीजेचं विघ्न दूर सुरुवातीला बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट धांगडधिंगा बघितल्यानंतर बाप्पाला देखील हातातली आयुध खाली टाकून स्वतःच्या कानांवर हात ठेवण्याची इच्छा होत असेल आगमन सोहळा असो किंवा विसर्जनाची मिरवणूक कानाचे पडदे फाटेपर्यंत आवाज वाढवून डीजेच्या तालावर होणारा थिल्लरपणा हा नित्याचाच झालाय मात्र सरकार आणि पोलीस यंत्रणांनी डीजेवाल्या बाबूंच्या आवाजाला चाप लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाल म्हणजेच प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटनिंग असोसिएशननं उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र आता हायकोर्टानं ही बंदी कायम ठेवत आवाज नको वाढवू डीजे अशी ताकीद दिली आहे उच्च न्यायालय त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल मधल्या काळात पाला संघटना आजच्या निर्णयाच्या विरुद्ध अंतरिम जो आदेश नाकारला त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची त्यांनी मला सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात अपील केलं जाईल कायदा नियमात राहून आम्हाला 2 दिवस 2 टप लावायला परवानगी मिळावी जास्त आमची काय मागणी नाही काय कायदा नियमात राहायचा कायदा मुळे आम्हाला कोणती गोष्ट करायची नाही आहे आमच्या सध्या आमच्या उपासमारची वेळ आल्या आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे तर हे प्रशासनानं आमच्या जाणून घेऊन आम्हाला 2 बेस 2 टपला किमान 2 बेस 2 टपनं प्रदूषण होत नाही साहेब इलिगली सर्वसाधारण 90 आसपास होतं ते त्यामध्ये आम्हाला नियमात राहून काम करू द्या तर सरकारच्या वतीनं डीजे बंदीचं जोरदार समर्थन करण्यात आलं डीजे वाजवताना निर्माण होणारी आवाजाची किमान पातळी ध्वनी प्रदूषणाच्या कमाल पातळीच्या वर आहे गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाची 75% प्रकरणं डीजेमुळे दाखल झाली आहेत पोलीस कारवाई करू शकतात मात्र ध्वनी प्रदूषण रोखू शकत नाहीत डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही तर त्यांच्या मुळावर घाव घातला पाहिजे
डीजे आणि डॉल्बीवरची बंदी कायम ठेवत कोर्टानं आता पुढची सुनावणी 4 आठवड्यांनी घेण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे यंदा तरी बाप्पाच्या विसर्जनात डॉल्बी आणि डीजेचा ठणठणात नसणार आहे. 200 लोकांच्या अट्टहासापोटी लाखो जणांनी ध्वनी प्रदूषण का सहन करायचं? लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे की टोळक्यांचा थिल्लरपणा? ध्वनी प्रदूषणासंदर्भातल्या नियमांसंदर्भात संभ्रम कशासाठी? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी स्वतःला राजकीय कैवारी म्हणून घेणारेच डीजेला उघड उघड समर्थन देत आहेत ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणायला हवी. डीजेवाल्या बाबूंकडून सर्रास होणारं नियमांचं उल्लंघन, कारवाईसाठी तोकडी पडणारी यंत्रणा आणि राजकीय नेत्यांकडून मिळणारी फूस, या तिहेरी कसाट्यातून महाराष्ट्राची लवकर सुटका व्हावी हीच जाता जाता गणरायाच्या चरणी प्रार्थना. विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डीजेचं विघ्न दूर या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत शिवाजी पंडे. शिवाजी पंडे हे डॉल्बी धारक आहेत आणि डॉल्बी मालकांची बाजू मांडण्याकरता ते आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या सोबत आहेत याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट सतीश तळेकर. सतीश तळेकर हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत. तर माहिती अधिकार कार्यकर्ता आणि डीजेचा आवाज कशासाठी असा प्रश्न विचारणार आहे डॉक्टर महेश बेडेकर हे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या चौघा मान्यवरांचं स्वागत. अर्थात प्रथम शिवाजी पंडे आपल्यापासून सुरुवात करूया. शिवाजी पंडे, नाखुश आहात की खुश आहात आजच्या निकालावर? नाखुश आहे. मग आता काय करणार? नाखुश आहात म्हणून जोरात वाजवणार का? नाही नाही काय सर. डॉक्टर साहेब, मी आयबीएन लोक बघतोय लोकमत. काय बोला ना. परवा तुमची एक मुलाखत मी बघितलेली आहे. तर कसं आहे ना, गेले 3 वर्ष मग आम्हाला साऊंड लावून दिलेलं नाही. बरं, साऊंड डॉल्बी म्हणजे काय? 8 बेस 8 टॉप असं आम्ही लावायला मागतच नाही ना. आम्ही 2 बेस 2 टॉप आणि कोर्टाच्या म्हणजे आवाजाच्या आपलं 90-100 डेसिबलच्या आतला साऊंड आम्ही मागवलेला लावायला. आम्हाला 8 बेस नको का तुमचे 4 बेस नको आहेत. आम्ही बी 3 वर्ष मी सिस्टीम बाहेरच काढलेलं नाही. आणि डॉल्बी सिस्टीम म्हणजे काय? डॉल्बी हा ज्यानं यंत्रणा तयार केली त्या माणसाचं नाव डॉल्बी आहे. शिवाजी पंडे, फोटोकॉपियर हा मूळ शब्द आहे, त्याला झेरॉक्स हे या कंपनीचं नाव आहे. तसंच आहे ध्वनीवर्धक कंपनीचं नाव डॉल्बी आहे. ते डॉल्बीच्या जी पॉल्बी असू शकतं त्याला काही मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे ध्वनीवर्धन आता सरकारनी म्हणजे विशेषतः न्यायालयानी स्पष्टपणे भूमिका देऊन नाही म्हणून सांगितलेलं आहे. आपण करणार काय मग आता? आपण आपला उत्सव साजरा कसा करणार? कारण उत्सव साजरा करायचा म्हणजे 200-300 लोकांनी बेभान होऊन डॉल्बीचा फुल आवाज करून नाचायचं, हीच तर भक्तीची व्याख्या आहे आपली. मग काय करणार आपण आता? भक्ती दाखवणार कशी? आणि नाही दाखवली तर बाप्पा रागवणार आपल्यावर. नाही दाखवलं तर लावूनच दिना झाल्यात. लावलं तरी काढा लावल्यात मटेरियल. केसी सांगाव केल्या डॉल्बी मालकांच्यावर. मला तुम्ही सांगा प्लस काय व्हायला लागले. बर जे शिवाजी पंडे, डॉल्बी शिवाय मिरवणूक नाही का निघू शकत? का डॉल्बी हा एकमेव मार्ग आहे? निघू शकते असं असतं म्हणून. नाही 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 नाही. डॉल्बी हा पारंपरिक वाद्य, त्यातच बसवले ना आम्ही 2 बेस 2 टॉप. आम्ही कुठं म्हणाले 6 बेस द्या 8 बेस द्या ज्या आम्हाला आमच्या नियमात. आम्ही बी म्हणजे आजकाल आता नोकऱ्या नाही आहेत. आमच्या अशी उपाशी मारायची वेळ आली आमच्यावर. आम्ही कर्ज काढून सगळं मटेरियल घेतलेलं आहे. आम्ही 3 वर्ष झाले मी साऊंड सिस्टीम बाहेर काढलेलं नाही गणपतीला. बरं, मी आम्ही म्हणते तुमच्या नियमात आहे ते तर द्या लावून. बरं राहून दे मोठं आम्हाला जे नियमात 2 बेस 2 टॉप तर लावून द्या. अंकुश काकडे, कायद्याचं पालन करणं ही कायदा तोडण्याकरता भाविकांना भाग पाडणं आणि मग आपली रॉबिनहूडची कल्पना एक प्रतिमा बनवणं आजचे राजकारणी नेमकं काय करतात असं वाटतं आपल्याला? आणि आजच्या निकालावर आपली प्रतिक्रिया काय? निरगुडकरजी, डीजेवरती जी उच्च न्यायालयाने बंदी या ठिकाणी कायम केलेली आहे ही आफत सार्वजनिक मंडळं किंवा ज्या ठिकाणी डीजे वापरला जातो त्यांनी आपणहून स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. डीजे ध्वनी पातळी ओलांडून आहे
अशा प्रकारचा कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे, पण अनेक ठिकाणी कारवाई परिणामकारक होत नाही. पोलीस खातं त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. काही ठिकाणी दुर्दैवाने पोलीस खातं याच्यामध्ये सहभागी होतं आणि त्याच्यामुळे हा डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेला. अनेक ठिकाणी त्या ठिकाणून दुर्घटना घडल्या. मग त्या आवाजाची पातळी वाढल्यामुळे ती पातळी किती वाढावी याला देखील काही मर्यादा आहेत, पण त्या मर्यादा ओलांडून देखील अनेक ठिकाणी डीजेचा आवाज होत होता. काही ठिकाणी कमकुवत घरांचे काचा फुटणं, काही ठिकाणी हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी त्रास होणं, विद्यार्थी वर्गाला त्रास होणं, या सगळ्या घटना घडत होत्या. उच्च न्यायालयाने निर्देश घालून देखील अनेक मंडळ ती त्या ठिकाणी नियम पाळत नव्हते आणि पोलीस देखील कारवाई करत नव्हते आणि त्यामुळे उच्च न्यायालयाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. निरगुडकरजी, माझी या बाबतीमध्ये दोन मतं आहेत. दोन मतं याच्यासाठी की आज हा उत्साहाच्या तोंडावरती की उद्या गणेश विसर्जनाची मिरवणूक होणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या तोंडावरती हा निर्णय या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिला आहे. गणेश उत्सवाची मिरवणूक असेल, विसर्जनाची मिरवणूक असेल, याची तयारी काही 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस नाही तर अनेक महिने याची मिरवणुकीची तयारी केली जाते. डीजे असेल, झांज पथक असेल, ढोल लेझिम पथक असेल, बँड असेल, या सगळ्याचं बुकिंग 2-2 महिने अगोदर करावं लागतं. त्याच्यासाठी अनेक ॲडव्हान्सेस त्या ठिकाणी दिले जातात. आज 23 तारखेला गणेश विसर्जनाची मिरवणूक आहे म्हणून अनेक सार्वजनिक मंडळांनी त्या ठिकाणी आपली बुकिंग केली आलेली आहेत आणि ह्याची किंमत कमी नाही, हजारामध्ये नाही तर 2 लाख रुपयांमध्ये याच्यामध्ये खर्च केला जातो. बुकिंगसाठी देखील तेवढे पैसे दिले जातात. आज या क्षणाला ती निर्णय झालेला आहे त्यामुळे अनेक मंडळांच्या मिरवणुकीवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यांना एकतर दिलेले पैसे परत मिळतील की नाही ही शंका आहे, किंवा त्याला पर्याय काय आहे, तो उभा करता येतो आहे का असा प्रयत्न केला तर आयत्या वेळेला या क्षणाला त्यांना पर्याय देखील उभा राहू शकत नाहीत. पारंपरिक वाद्यांची पथकं, बँड पथकं याची मर्यादित संख्या पाहिल्यानंतर त्यांच्यापुढे या अडचणी येणार आहेत. एक गोष्ट मला तुमच्या निवेदनामध्ये थोडीशी खटकली की आपण याच्यामध्ये राजकीय लोकांवरती संपूर्ण दोष देत आहेत. अनेक वाहिन्या अशा ज्या ठिकाणी डीजेचा सर्रास वापर केला जातो त्याचं प्रायोजकत्व घेऊन ते अनेक वाहिन्यांवरती दाखवलं जातं, त्यांना देखील आपण याच्यामध्ये दोषी ठरवलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि एखाद्या राजकीय पक्षाचा एखादा नेता अशी चुकीची भूमिका घेत असेल म्हणून तो राजकीय पक्षाला देखील दोष देणं हे देखील मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आज हे उच्च न्यायालयाचं म्हणणं हेच आहे. अंकुश काकडे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एका राजकीय पक्षातल्या एका नेत्याचं मत हे संपूर्ण त्या राजकीय पक्षाला दोष देता येणार नाही. म्हणूनच कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव मी देखील घेतलं नाही. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी तुमचा रोष कोणाकडे होता हे मला समजतं ना. नाही, तुम्ही ते अंगाल लावून घेऊ नका. तुम्ही कायदा पाळणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि कायदा न पाळण्याबद्दल तुम्ही कॉलर टाईट करत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की अनेक वाहिन्या, विशेषतः करमणूक प्रधान ज्या वाहिन्या आहेत त्या करमणूक प्रधान वाहिन्या अशा प्रकारचं प्रायोजकत्व घेत असतात त्याचाही तेवढाच समाचार घेतला गेला पाहिजे. आणि या कार्यक्रमात जे अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांमध्ये एक हा प्रश्न देखील होता. अर्थात त्या वाहिन्यांच्या प्रमुखांना देखील मी बोलवायचा प्रयत्न केला होता, परंतु झाल्या निर्णयाचा फटका त्यांनाही बसणार असल्यामुळे, त्याच्या व्यवस्थापनात ते असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. परंतु फोनवर त्यांनी दिलेली माहिती जी मला आधी माहिती होती ती म्हणजे वाहिन्यांचं जे अर्थकारण आहे त्या अर्थकारणात अशा प्रकारचा व्यवसाय करणं ही त्यांची मजबुरी आहे असं एक
काहीसं न पटणारं समर्थन देखील किंवा आर्थिकदृष्ट्या काहीसं सक्षम वाटणारं स्पष्टीकरण देखील पुढे आलेलं नाही. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा असा आहे की आज राजकीय पक्षांमध्ये एकच राजकीय पक्ष नाही, सगळेच पक्ष आहे त्याच्यामध्ये अंकुशराव. एका पक्षाचा मुद्दा नाही आहे. नावं घ्यायची झाली आणि उदाहरणं द्यायची झाली तर आमच्याकडे फुटेज आहे. तुम्ही एका पक्षाला ते कृपया लावून घेऊ नका, किंबहुना तुमच्या पक्षात ती लागण कमी आहे हे सर्टिफिकेट मी आत्ता देऊ शकतो तुम्हाला. परंतु याचं प्रच्छन्न समर्थन किंबहुना हे तोडाच हे सांगणारी पुष्कळ आहेत. मला हाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि नंतर तो घेऊन मी केशव उपाध्यायांकडे पण जाणार आहे. राजकीय पक्षांना ही रॉबिनहूड प्रतिमा का हवी असते की आम्ही कायदा मोडतो म्हणजे प्रतिष्ठित बनतो का? अंकुशजी, काही राजकीय नेते अर्थात ते सगळ्याच पक्षामध्ये आहेत, त्यांना काहीतरी सवंग लोकप्रियता मिळवावी, कार्यकर्त्यांकडून टाळ्या मिळवाव्यात आणि एक प्रकारे मी कसा वेगळा आहे, मी कसा तुमचा तारणहार आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करणारे काही नेते आहेत. पण तू त्यांची भूमिका ही समाजाला पूरक आहे का याचा त्यांनी विचार करायला हवा. पण एकच गोष्ट मी निर्गुणकर थोडासा मुद्दा पाठीमागे नेतो की केवळ गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी इतक्या पुरता या डीजेचा संबंध नाही, तर सनबर्नसारखा देखील एक कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, अनेक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा आपले धार्मिक सण याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ह्या केव्हा तरी बंद होणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी न्यायालयाने घेतलेला हा निर्णय हा योग्य आहे. फक्त तो करत असताना एक थोडा अवधी हा जर का निर्णय एक महिन्यापूर्वी न्यायालयाने घेतला असता यातल्या अर्थकारणाचा जो भाग आहे उद्याच्या सणावरती अंकुशच्या बाबतीमध्ये काही पर्यायी व्यवस्था करता आली असती. अर्थात डीजे मालकांचा जो एक आक्षेप आहे की आमचे अनेक कामगार त्या ठिकाणी बेकार होतील, काही ठिकाणी ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही, पण एकदा कायदा केल्यानंतर त्याला आपण विरोध करू शकत नाही. प्लॅस्टिक बंदी झाली त्या ठिकाणी, त्याच्यावरती उपजीविका करणारे अनेक कामगार त्या ठिकाणी बेस होतात. सिगारेट विडीवरती बंदी आली, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे कामगारांवरती देखील ते गंडांतर आलं, त्यामुळे अशा प्रकारचं हे होत राहणार. त्याच्यामुळे आमची पोट जी उपजीविका बंद होते म्हणून तुम्ही डीजे बंद करू नका, डीजे चालू ठेवा अशी मागणी जर का डीजे धारकांची असेल तर ती कितपत योग्य आहे त्याचा त्यांनी विचार करावा. शेवटी कायद्यापुढे कोणीही मोठं नाही हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पण दुसरी गोष्ट, माझं आता पोलिसांना आव्हान आहे की यापूर्वी देखील डीजेवरती बंदी होती परंतु सर्रास डीजे वापरले जात होते, पोलिसांच्या समोर डीजेच्या मिरवणुका जात होत्या, परंतु पोलीस खाते वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी कॉन्स्टेबलपर्यंत कोणी त्या बाबतीमध्ये कारवाई करत नव्हते. तोही मुद्दा अंकुश काकडे, अंकुश काकडे आपण तोही मुद्दा चर्चेला नक्कीच घेणार आहोत. परंतु तुम्ही जो सनबर्नचा मुद्दा मांडला त्यात एक भेद असा आहे, सनबर्नला तुम्हाला तिकीट काढून जावं लागतं, इथे तुम्ही तिकीट काढलं नाहीत, आपल्या घरात बसलात तरी आपल्या घराच्या बाजूच्या रस्त्यावरून जाणारी मिरवणूक आपल्या शांततेचा भंग करू शकते, हा एवढाच त्यातला भाग आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या या न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर केला पाहिजे, कायद्यासमोर सगळे समान आहेत हे आपलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर आहेत. सतीश तळेकरजी, उच्च न्यायालयाच्या या निकालामागची कारण मीमांसा काय असेल असं वाटतं आपल्याला? कुठला मुद्दा अत्यंत प्रभावी ठरला हा निर्णय देताना? या ठिकाणी महाराष्ट्राचे जे ॲडव्होकेट जनरलनी उच्च न्यायालयात सांगितलं की डीजे जर तुम्ही सुरू केला तर तो आवाज एवढा वाढतो, जे मर्यादा घातलेल्या त्या सगळ्या मर्यादा पार पाडल्या जातात. करेक्ट. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे देव जाणं, त्याचा सगळा तांत्रिक जर अभ्यास केला तर फारसं काही तथ्य असं वाटत नाही आहे. का डीजेमध्ये जो ॲम्प्लिफायर असतो, रेग्युलेटर असतो, आवाज आपल्याला पाहिजे तेवढा कमी जास्त करता येतो आणि त्याच्यामुळं
जे ॲडव्होकेट जनरलनी उच्च न्यायालयात सांगितलं, आता मी आज इथं म्हणणार नाही की त्याला काही आधार नाही आहे. खरं तर म्हणजे शासनाने फारच पूर्वी त्याच्यावर अभ्यास करायला हवा होता, सर्वेज करायला पाहिजे होते, ज्याला आपण इम्पेरिकल रिसर्च म्हणतो, असं शासनाकडून कुठलंच झालेलं नाही. म्हणजे आता डी जे काय आहे, डी जेबद्दलही लोकांच्या मनामध्ये बराचसा संभ्रम आहे. डी जे एक मशीन आहे, एक दोन तीन प्रकारचे संगीत एकत्र करण्याची, ज्या ठिकाणी दोन तीन चार गाणे एकत्र दाखवण्याची, तर डी जे हे एक मशीन आहे. आणि डी जेबद्दल एवढे गैरसमज पसरवण्यात येत आहेत. आणि एक तर पहिला गोष्ट अशी आहे की आज प्रचार माध्यमातून सांगण्यात येतं की उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. आज जे बंदी घातलेली आहे डी जेवर, ते खरं म्हणजे पोलीस कमिशनर असतील, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स असतील, कलेक्टर किंवा जिल्ह्याचे सुप्रिंट ऑफ पोलीस असतील, आजपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय डी जे बंद करावा किंवा डॉल्बी सिस्टीम बंद करावी शासनाचा कुठलाही निर्णय नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला कायद्याने समाज सुधारणा किती करायला हव्यात, समाज परिवर्तन करायचं झालं तर कायद्याचे किती मर्यादा आहेत. आणि हे जर ज्या गोष्टी तुम्हाला अमंगळ वाटतायत आणि त्या गोष्टी जर बंद करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कायद्यामध्ये दुरुस्त्या करायला हव्या होत्या. त्या महाराष्ट्र शासनाने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. जे काही सूचना काढलेल्या आहेत ते कमिशनर पोलिसांनी काढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं हे डी जेमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला होता की कुठला मुद्दा कोर्टाला भावला, तो मुद्दा जो तो एकच मुद्दा होता. आणि ते सांगण्यात आलेलं होतं की डी जे चालू करताच आवाजाच्या सगळ्या मर्यादा वाढल्या जात आहेत. ते बरोबर आहे. डी जे चालू केल्यानंतर आवाजाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातात. महेश बेडेकर आपल्या सोबत आहेत. गेले अनेक वर्ष महेश बेडेकर या संदर्भात जनजागृती आणि कायदेशीर लढाई हे दोन्ही पातळ्यांवर लढत होते. अनेक चॅनलवर त्यांनी या संदर्भात भूमिका मांडल्या आहेत, लेख लिहिले आहेत. डॉक्टर महेश बेडेकर, आजच्या निकालावर आपली प्रतिक्रिया आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आत्ता तळेकरांनी मांडलेला आहे. ॲडव्होकेट तळेकर म्हणतायत की कायदा करून फक्त प्रश्न सुटणार आहे का, कायद्यात सुधारणा का बरं करण्यात आली नाही आणि बाजू व्यवस्थितपणे आली की नाही या संदर्भातला संभ्रम देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. काय उदयजी, मला दोन गोष्टी इथे सांगाव्याशा वाटतात की डी जेवर बंदी कुठलीही घातली गेलेली नाही आहे. आपण हे सगळं सार्वजनिक ठिकाणच्या गोष्टीबद्दल बोलतोय. तुम्ही पबमध्ये किंवा तुम्ही घरी डी जे लावलात तर न्यायालय कुठल्याही प्रकारची बंदी घातलेली नाही आहे, कारण त्याची आवाजाची मर्यादा 1000 डेसिबल झाली ती मी ऐकायची ठरवली आहे. माझे कान मला फोडायचं असं मी ठरवलेलं आहे. आपण सार्वजनिक ठिकाणच्या बद्दल बोलतो आहोत, करेक्ट, सार्वजनिक शांततेच्या बाबतीत बोलतो आहोत, सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत बोलतो आहोत. हे सगळे जे नियम घातलेले आहेत ध्वनी प्रदूषणाचे, जे मी सारखं सांगतो, जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या निर्देशावरून घातलेले आहेत, ते सार्वजनिक हिताचे आहेत. डी जे लागतो कशाला, ज्यावेळेला आपल्याला किंवा डी जे म्हणू नका, साऊंड ॲम्प्लिफायर म्हणावूयात आपण, की ज्यांनी साऊंड खूप मोठा होतो, जर का तुम्हाला खूप मोठा आवाज करायचा असेल तरच तुम्हाला डी जे लागेल आणि तुम्हाला ॲम्प्लिफायर लागेल. 55 डेसिबलच्या वरती रहदा, म्हणजे जिथे रेसिडेन्शियल एरिया आहे आणि जिथे हॉस्पिटल आहे तिथे 45 डेसिबल आणि 55 डेसिबल रेसिडेन्शियल एरिया, त्याच्यावरती आवाज गेला तर ते निर्देशांक पार करतात. आता परवासुद्धा डी जेला बंदी होती. आपण तळेकर म्हणतायत किंवा ते आत्ता ते डी जेचे हे म्हणतायत की सगळे नियम आम्ही पाळतो. मी आत्ता परवाचा डाटा कोर्टामध्ये सादर केला, सगळीकडे 100 डेसिबलच्या वरती डेसिबल्स कोलांडले होते जेव्हा डी जे लावले होते. परवासुद्धा 5व्या दिवसाच्या आणि 7व्या दिवसाच्या मिरवणुकीसुद्धा डी जेला बंदी होती. कोणीतरी ऐकलं का सांगा, आपल्याकडे लोक ऐकतात का? पोलीस भाग्याची भूमिका घेतात, कोणावरही केस व्हावी किंवा कोणाचा उपजीविका जावी असं कोणाला वाटत नसतं, पण ही गोष्ट मानसिकतेची आहे असं मला वाटतं. आज जर का अशी गाणी बंद होऊन आपल्या मिरवणुका बंद पडणार असतील, गणपतीवर एवढा मोठा संकट आलं असं आपण म्हणत असू, तर ही पद्धत बदलली पाहिजे. तेच आमच्या पिटिशनमध्ये आहे की तुम्हाला पारंपरिक वाद्य जरी तुम्ही म्हणतो, ढोल ताशाचाही आवाज तुमचा 55 डेसिबलच्या वरती जाता कामा नाही, हे आपल्याला शांततेनेच गोष्टी करायला लागणार आहेत. आणि त्याच्यात प्रबोधनाचा भाग आहे आणि त्याच्यात ॲक्शनसुद्धा काही ठिकाणी घेतल्या पाहिजेत. आज गेले 10 वर्ष आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की ह्या पद्धती बदलायला पाहिजेत. आपल्याला पूर्वीचे सण आहेत, हे काही नवीन सण नाहीत, पण ही जी आपण गाणी लावतो गणपतीमध्ये, ज्या प्रकारचे नाच करतो, ह्या नाचांवर आमचा आक्षेप होता. मग ते ढोल जरी वाजले, जर का 50-50 ढोल आपण वाजवले आणि जर का हॉस्पिटल बाजूला असेल
म्हातारे खोतारे बाजूला असतील ते चालणार आहे का? 100 to 60 decibels वरती कुठल्याही सिस्टीमनी जो आवाज येत असेल, मग तो ढोल असो का डीजे असो, ते सार्वजनिक हिताचं नाही. म्हणून हे सगळे निर्णय सार्वजनिक ठिकाणी आहेत असं मला वाटतं. सकारात्मक दृष्टीने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म आपण आणता कामा नये. आज आपण शहरामध्ये एवढं ध्वनी प्रदूषण वाढलं आहे, दुर्दैवाने गावामध्ये हीच परिस्थिती झाली आहे. आज कुठलीही गोष्ट आपल्याकडे जोरात आवाज केल्याशिवाय आपण साजराच करू शकत नाही, आणि ही पद्धत बदलली पाहिजे. म्हणून हा निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्याय, दोन महत्त्वाचे मुद्दे आले होते. एक म्हणजे याच्या अंमलबजावणी संदर्भातला मुद्दा पुढे आला आहे. यातनं जे आर्थिक नुकसान होतं आहे, आज अंकुश काकडींनी बरोबर मुद्दा मांडला की हे जर सगळं करायचं होतं तर त्याला काय त्यांनी हरकत घेतलेली नाही आहे, त्याच्यातलं त्यांनी आक्षेप नोंदवला आणि त्याचं स्वागतच केलं आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की जर हे एक महिना आधी झालं असतं तर डीजेचं बुकिंग ज्यांनी केलं आहे त्या मंडळांच्या आर्थिक नुकसानीबाबत जरा फटका कमी बसला असता. आज 24 तासावर असताना त्यांच्या हातात काही उरलेलं नाही आहे. सरकारने अशा प्रकारे बाजू लावून धरायला वेळ घेतला का? बिल्कुल नाही. सरकारने आपली भूमिका तशी ज्या ज्यावेळी आवश्यक आहे ती घेतली. फक्त 2-3 मुद्दे थोडे स्पष्ट झाले पाहिजेत म्हणून थोडंसं बोलतो. मुळामध्ये हा काही काल आज झालेला निर्णय नाही की आत्ताच डॉल्बीच्या संदर्भामध्ये कोणी कोर्टात गेले आणि त्यावरती कारवाई सुरू आहे. 2003 ह्या सगळा संघर्ष सुरू आहे. 2003 2005 सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की 45 to 55 ह्याच्यापेक्षा आवाज वाढता कामा नाही डेसिबलपेक्षा. पण तरीसुद्धा त्याच्यानंतरने सातत्याने डीजे वाजत राहिला, डॉल्बी सिस्टीम वाजत राहिली आणि त्याचे परिणाम दरवर्षी एका अर्थाने काही ना काही केसेस होणं अशा गोष्टी होत राहिल्या. आत्तासुद्धा डॉल्बीला बंदीच घातली. आत्ताही डॉल्बीला काही अलाउड नाहीच आहे. त्यामुळे एक महिना लगेच 2 गणेशोत्सव आला आहे आणि आता त्याचं 1 महिन्यापूर्वी जर कोणी पेमेंट केलं असेल तर ते कसं होणार त्याचं, अशा प्रकारचा विषय येत नाही. कारण डॉल्बीला बंदीच असल्यामुळे तो महिन्यापूर्वी त्यांनी पेमेंट करण्याचा विषय येतच नव्हता. आपण अंकुश काकडे अंकुश काकडे जर डॉल्बीवर बंदी होती तर मग आता आर्थिक नुकसानीचा मुद्दा आपण का पुढे आणतोय? नाही, मी मान्य करतो ना की बंदी होती, पण जो पोलीस कारवाई करत होते का? पोलिसांनी यापूर्वी जर कारवाई केली असती तर कोणी या ठिकाणी नव्हतं. मंडळ समजून गेले की काही नाही, आपली बंदी आहे, आपण आपल्या पद्धतीने करू शकू. पोलीस खातं त्यांच्या पद्धतीने डोळ झाक करेल. आता ज्या दिवशी पोलीस खाते बंदी आणेल डॉक्टर त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणी नाही. आता सुद्धा पुण्यामध्ये त्यांनी काही डीजे कंपनीला डॉल्बी स्पीकरवाल्यांना हे केले की बाबा उद्या जर का तुम्ही त्या ठिकाणी डॉल्बी लावली तर आम्ही ती उचलून नेऊ. आणि त्यामुळे अनेक लोकांनी त्या अनेक व्यावसायिकांनी ते लावत नाहीयेत. पोलिसांनी काय ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने दिला त्याची अंमलबजावणी कडक ताबडतोब केली असती तर या ठिकाणी ही वेळ आली नसती. बरोबर आहे. अंकुश काकडे यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे की पोलिसांनी पहिलेच कारवाई. मला बोलायचं, एक मिनिट. बोला बोला केशव उपाध्याय. मला बोलू द्या फक्त. बोला. नाही डॉक्टर साहेब, असं आहे की ही चर्चा सुरू करण्यापूर्वी, ही चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मी चर्चा ऐकत होतो, त्यावेळी तुम्ही जे इथे डॉल्बी धारक बसलेत जे मालक, त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की डॉल्बी संदर्भात गेल्या 3 केसेस दाखल होत असल्यामुळे डॉल्बी काढली जात नाही. त्यामुळे अंकुशराव, जे पूर्वीसारखं चालायचं तसं आता चालत नाही. आता खरोखर केसेस दाखल होत आहे. ही जी तुमचं म्हणणं आहे, एकीकडे म्हणायचं मला राजकारण आणायचं नाही असं म्हणायचं आणि हळूच पुन्हा राजकारण आणायचं. अंकुश काकडे, तुम्ही खूप ज्येष्ठ धुरंधर राजकारणी आहात, पण या विषयात राजकारण आणू नका. मला 4 उल्लेख देखील केला नाही. जायचं नाहीये मी कुठे. विषय असा आहे. एक एक अहो मग हो ना, मग तेच सांगतोय. पहिलं इथं बसल्याचं वाक्य पहिलं असं आलं की इथं केसेस दाखल होत आहेत, जप्त केलं जात आहे, म्हणून ते डॉल्बी त्यांनी 3 काढली नाही. केसेस दाखल होत नाही. त्यामुळे इथल्या लोकांना माहिती आहे, जे डॉल्बी जे मंडळ आहेत त्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे आर्थिक नुकसान होत होतं असं संबंध कारण नाही. आणि शेवटी सार्वजनिक हित, सगळ्यांच्या समाजाचं हित, हे कुठल्याही एका विशिष्ट मंडळापेक्षा अख्ख्या समाजाचं हित हे केव्हाही जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे काकडे साहेब. आणि आपण त्या समाजाच्या हिताला महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे त्या अँगलने याचा विचार केला पाहिजे. कोल्हापुरामध्ये चंद्रकांतदादा पाटलांनी ज्या विषयाला त्या सगळ्यांच्या समोर ठामपणे सांगितलं की कशासाठी पाहिजे. आणि खरंय, ज्या गणेशोत्सवाची सुरुवात ज्या हेतूने झाली,
खरं म्हणजे तो हेतू दिसतोय का आता, म्हणजे ज्या म्हणजे प्रबोधन असेल बाकी स्वातंत्र्य लढा श्री टिळकांनी तो सार्वजनिक ठिकाणी आणला गणपती, आज स्वातंत्र्य मिळालंय पण प्रबोधन अन्य गोष्टी करता येतील ना, डॉल्बी लावली कशी भक्ती सादर करणार फक्त मी। केशवजी केशवजी हा जो आक्रमकपणा आहे ना, तो जो हा जो आक्रमकपणा आपण डॉक्टर साहेब बोला अंकुशरावांच्या विरोधात जो आक्रमकपणा तुम्ही दाखवताय त्याचा एक सहस्त्रांश जरी आक्रमकपणा आणि कायद्याची बूज जर पोलिसांनी दाखवली असती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता, हे तरी आपण मान्य करा। बोला। असं आहे, पूर्वीच्या काळात काय घडलं हे मी म्हणजे ही बंदी ही गेल्या चार वर्ष साहेब चार वर्ष आताच बोला। और डॉक्टर मला बोलू द्या ना काकडे साहेब, काकडे साहेब मला वाक्य पूर्ण करू द्या। बंदी ही नाही, तुम्ही राजकीय म्हणता याचा राग येतोय, आज हा राजकीय विषय नाही, उलट ती सामाजिक हिताचा विषय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय डॉक्टर। एक काकडे साहेब, ही बंदी पाळली जाते सरकार कायद्याच्या, हे बघ शेवटी आणि असं आहे की इतक्या मोठ्या उत्सवामध्ये। बोला डॉक्टर साहेब। केशव उपाध्याय, सवाल असा आहे की फक्त हे हिंदू सणांच्या बाबतीत का होत आहे, फक्त अम्प्लिफायरच्या बाबतीत का होत आहे, पारंपरिक वाद्य ढोल ताशाला हे नियम का लागू नाहीत, आणि त्याही पेक्षा कायद्यानं हा प्रश्न सुटणार का, कारण त्याची अंमलबजावणी तर होत नाहीये, मग प्रबोधनाच्या मार्गाचं काय? चर्चा करू एका ब्रेक नंतर, कुठे जाऊ नका, पात्र न्यूज 18 लोकमत आपण पाहताय, डीजेचं विघ्न दूर। आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात स्वागत, आपण पाहताय डीजेचं विघ्न दूर। आपल्या सोबत शिवाजी पंडे, सतीश तळेकर, डॉक्टर महेश बेडेकर, अंकुश काकडे आणि केशव उपाध्याय। ब्रेकवर जाण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित झाले होते। डॉक्टर महेश बेडेकर, हे फक्त हिंदू सणांच्या बाबतीत होत आहे, परंतु मगाशी जो मुद्दा मांडला गेला की अनेक जयंत्या असतात, गणपती आणि नवरात्रच तुम्हाला दिसतो, दहीहंडीच फक्त दिसते, बाकीचे सण तुम्हाला दिसत नाहीत का? बाकीच्या धर्मांच्या वेळा डीजेचा दंडराळ असतो तो तुम्हाला दिसत नाही का? फक्त हिंदू सणांच्या बाबतीतच का? आणि दुसरं म्हणजे डॉल्बीचा आवाज नको, परंतु तेवढाच कणकर कश्य असलेला तुम्हाला ताशा आणि हलगीचा आवाज मात्र चालणार आहे। कोर्टाचे निर्णय अतिशय क्लिअर आहेत की कुठलाही आवाज 55 डेसिबलच्या वरती रेसिडेन्शियल यातामध्ये जाता कामा नाही, आणि हॉस्पिटलच्या इथे म्हणजे सायलेन्स 45 डिसेबलच्या वरती जाता कामा नाही। इवन धार्मिक स्थळांवरचे नियमसुद्धा अतिशय घालून दिलेले आहेत, दुर्दैवाने आपल्याकडे त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून अजिबात होताना दिसत नाही। मला खरं सांगायचं का निरुगुळ डॉक्टर, मला खूप आज एक सुखद धक्का बसला। आज पहिल्यांदा गेले 10 ते 12 वर्ष ओरडून ओरडून आम्ही सांगतोय ही पद्धत बदलली पाहिजे, आज दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली, हे पहिल्यांदा असं झालेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये आमच्यावर वाटेल तसे आरोप झाले, तुम्ही धर्माच्या विरोधात आहात, तुम्ही संस्कृतीच्या विरोधात आहात, आम्ही या पद्धतीच्या विरोधात आहोत, आणि तेच आम्ही सांगतोय। आणि डीजेसबद्दल नाही, कुठलेही साऊंड नाही बदलले, ढोल जे वाजतात आता असं म्हटलं जात आहे की ढोल पथकांची डिमांड वाढलेली आहे, आणि त्याचा जर का आवाज जर का 80 आणि 90 डेसिबल होणार असेल तर तेही चुकीचं आहे। मोहरमला आवाज तसे वाढणार असतील तेही चुकीचं आहे। किंबहुना मस्जिदींवरचे जे भोंगे आहेत त्याचा कोर्टाचा स्ट्रेट डिसिजन आहे की मस्जिदींवर भोंगे बाहेर लागता कामा नाहीत, त्याची अंमलबजावणी होते का? त्याची अंमलबजावणी का होत नाही? कारण राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सर्रास सांगताना आम्ही पोलिसांना बघतो की तुम्ही वाटेल तसं वाजवा, आम्ही तुमच्या मागे आहोत, ह्याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप आहे। आणि मला हे स्वागत करावं असं वाटतं आज दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांचं की तुम्ही कृपा करून जोपर्यंत राजकीय पक्ष आणि राजकीय नेते याच्यात उतरत नाहीत, कशात उतरत नाहीत, लोकांचं प्रबोधन करण्यात उतरत नाहीत, तोपर्यंत कोर्टाचे निर्णय कितीही आले तरी त्याच्यात काही फरक पडणार नाही। पोलिसांवर त्यांनी दबाव टाकला पाहिजे, आज उलटा दबाव दिसतो आम्हाला, आमच्यावर उलटा दबाव दिसतो, त्यांनी दबाव टाकला पाहिजे। पद्धत आपल्याला बदलायची आहे, आपण हळूहळू सांगूत, लोकांना सांगितलं लोक ऐकतात, अजिबात असं नाही लोक ऐकत नाहीत। हॉस्पिटल समोर जर का जोर जोर आणि डीजे किंवा ढोल वाजत असतील, पोलीस आपण बघतो का सांगताना त्यांना? मी इथे गेले 10 वर्ष रिडिंग्स घेतोय, सगळी रिडिंग 100 डिसेबलच्या वरती उलट वाढत चाललाय, ते जो प्रकार आहे त्याच्याने असं म्हटलं जातं की तुमच्या शरीरामध्ये चैतन्य काय तुमच्या हे होतं, हे सगळं होतं, पण त्याने इतक्या आरोग्याला हानी होते, म्हणून ह्या गोष्टी बदलायला पाहिजेत। आणि मला सगळ्या राजकीय पक्षांना नेत्यांना कळकळीची विनंती करायची आहे
की तुम्ही तुमची भूमिका आज जशी घेताय तशी जर का घेतलीत, ह्याच्या आता घेतली नाहीत ते सोडून द्या, ह्याच्या पुढे घेतली तर नक्की गोष्टी बदलतील असा मला ठाम विश्वास आहे. काय माहिती का, महेश बेडेकर अंकुश काकडे यांच्यासारखे त्यांच्या पक्षात आणि केशव उपाध्ये सारखे त्यांच्या पक्षात जरा मायनॉरिटीत आहेत म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे. ते जर मेजॉरिटीमध्ये असते तर हा प्रश्न इतका लांबलाच नसता. शिवाजी पांडे, आता तुम्ही सेलिब्रेशन कसं करणार, दुसरे मार्ग उपजीविकेचे काय शोधणार? आता यात ना बघा, लोकांना नोकऱ्या नाहीत. आम्ही आमच्या या धंद्यावर नाही कणी कणी सगळं आमचे म्हणजे घरदार चालवतोय. ही राजकारणी लोकच कणी त्याला कणी आम्हाला हे करायला लागल्यात. म्हणजे दोन्हीकडनं आम्ही चिंबावलं, इकडं पोलीस बी चिंबवतात, इकडं राजकारणी बी चिंबवतात. हा डॉल्बी हा साऊंड प्रत्येक तुमच्या कार्यक्रमात हा लागतोय. मी असं म्हणत नाही तुम्हाला काय असं. आता समजा मला डॉल्बी जर लावायचा तर मेल्यावर कोण लावणार डॉल्बी? शिवाजी पांडे, शिवाजी पांडे आता यातून मार्ग काय काढणार, उपजीविकेचा मार्ग काय काढणार का उपजीविकेच्या मार्गासाठी तुम्ही फक्त राजकीय पक्षांकडेच बघणार आहात? नाही, राजकीय पक्ष आम्ही आमच्या आम्ही आमच्या याच्यावर हे आहे. आम्हाला मानमर्यादा तुम्ही घालून द्या. या डेसिबलमध्ये तुम्ही हा साऊंड वाजवा तर आम्ही वाजवू शकतोय. आमचा काय ढोल ताशाच्या आणि बेंजीच्या वरती आमचा आवाज असेल ते उलटे आमच्या डिसिप्लिन तुमच्या डिसिप्लिनमध्ये ते बसत नाही. आमचा साऊंड बसेल खरं ते बसणार नाही. तो बी कर्कश आवाज आहे. प्लस काय असते, दवाखाना वगैरे जरी असला तरी तिथं साऊंड वगैरे लावला जात नाही. साऊंड कमी केला जातोय. सतीश तळेकर मानमर्यादा पाळतोय. सतीश तळेकर उपाध्ये साहेबांना माझी एक इच्छा आहे. डॉक्टर साहेब उपाध्ये साहेबांना माझी एक इच्छा आहे. आज लोकांना काय आले, महागाईमुळे आम्ही कधी कंप्लीट आम्हाला नको असं झालं. 100 रुपये आता 100 रुपये पेट्रोल झालं. परत मगाशी आता प्लॅस्टिकवर तुम्ही बंदी जाई घातला. तो प्लॅस्टिक बंदी कुठं? स्टार गुटखा तुम्हाला ओपनली सगळं मिळते. बंदी ही नावाला आहे फक्त. तुम्हाला मागणी केला की सगळं मिळते. शिवाजी पंदे, माझा तोच मुद्दा होता. शिवाजी पंदे, माझा तोच मुद्दा होता की बंदी ही नावाला आहे. उद्या तुम्हाला अशी अनेक प्रलोभनं येतील की हे वाजवा, काही फरक पडत नाही, डीजे आवाज वाढीव असं तुम्हाला सांगितलं जाईल. अशा वेळी आपली भूमिका काय असणार आहे? रविवारी तुम्ही वाजवणार की नाही वाजवणार? डॉक्टर साहेब, तिसरं वर्ष मी साऊंड वाजवलेला नाही बाहेर. मी दोन टॉप जरी लावलं तर मला काढा लावतात. करेक्ट साहेब. शिवाय साहेब, सतीश तळेकर टॉप जरी मला लावले तर त्यांच्या नियमात असलेलं बी आम्हाला काढा लावतात. सतीश तळेकर, याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांची नेमकी काय बाजू जाणार आहे? त्याच्या अगोदर मी काही गोष्टी तुम्हाला एकदा स्पष्ट करू इच्छितो. प्लीज. 2000 हे नियम आले ध्वनी, आणि 2000 ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत ध्वनीबाबतच्या, त्या मर्यादा आज कालबाह्य झालेल्या आहेत. करेक्ट. कारण का आज जेव्हा आपण फोनवर बोलतो किमान 40 decibel आवाज असतो, जेव्हा घरात आपण रेडिओ लावतो किमान 50 decibel तो आवाज असतो. आणि 2012, 2013, 2014 महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने एक सर्वे केला होता. महाराष्ट्राचे जे महत्त्वाचे शहरं आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी 4 जे विभाग आहेत, रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया आणि सायलंट झोन, त्या सगळ्या ठिकाणी आता औरंगाबादच्या किंवा मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या बाजूला रविवारच्या दिवशी डिसेंबर 2012, डिसेंबर 2013 आणि डिसेंबर 2014 तीन वर्ष सुट्टीच्या दिवशी रविवारच्या दिवशी ध्वनीच्या जे कंपना ज्या असतात किंवा ध्वनीचा आवाज ज्या मर्यादा, आणि त्यावेळेस महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या लक्षात आलं की किमान मर्यादा जिथं 40 असते किंवा 50 असते, तर त्यावेळेस 60 ते 80 decibel आवाज रविवारच्या दिवशी, तेव्हा तो वर्किंग दिवस नव्हता. आणि त्यामुळं मला जे सांगायचंय की 2000 ज्या काही मर्यादा घातलेल्या आहेत त्या कालबाह्य झालेल्या आहेत. आणि आमच्या याचिकेमध्ये आम्ही जे सांगितलेलं आहे की त्या मर्यादा व्यवहारात किंवा आजच्या म्हणजे जगात पाळल्या जाऊ शकत नाही. डॉक्टरांचं मत घेऊया, कोर्टाच्या विचाराधीन आहे. ओके सतीश तळेकर, आपण डॉक्टर महेश बेडेकर यांचं मत घेऊया याच्यावर. कालबाह्य मर्यादा झाली आहे ती आपण आता कशी बदलणार असा मुद्दा येतोय, काय सांगाल? कालबाह्य मर्यादा होऊच शकत नाहीत. जागतिक आरोग्य संस्थेने घातून दिलेल्या त्या मर्यादा आहेत, त्या तुम्ही आणि आम्ही किंवा कोर्ट ठरवू शकत नाही. म्हणून शरीरावर होणारी इजा जी असते त्याच्यावर त्या मर्यादा ठरवलेल्या आहेत. आणि 60 decibel जे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आज आपण 60 decibel जर का आम्ही आमच्या गोखले रोडवर मोजलं तर 60 decibel असतं.
आणि 60 डेसिबल आणि 70 डेसिबलमध्ये 10 अंकांचा फरक नसतो शरीरावर होणाऱ्या इजांचा, त्याच्या दुपटीनी त्रास होत असतो. म्हणजे 60 आणि 60 डबल 120 नाही आहे, 60 डबल त्रास होणाऱ्यासाठी 70 आहे. म्हणून 60 डेसिबल आणि 100 डेसिबलमध्ये काहीच फरक नाही असं वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे, चुकीचं आहे. 60 डेसिबल 70 डेसिबल ही ट्रॅफिकमुळे आवाज असतो. मी स्वतः याचा गेले 10 वर्ष याचा अभ्यास करतो आहे. 60 डेसिबल आपल्या कुठल्याही शहरामध्ये 60 ते 70 डेसिबलमध्ये रेंज जी बिकॉज ऑफ ट्रॅफिक आणि हॉर्न, आपल्याला जी हॉर्न वाजवायची सवय म्हणून, पण ढोल वाजतात तेव्हा 80 आणि 100 डेसिबल ते जातं. 80 आणि 100 डेसिबल हा आवाज हा कुठल्याही मानवाच्या शरीराला अतिशय घातक असतो. तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमच्यामध्ये ॲड्रेलिन नॉन ॲड्रेलिन नावाचे द्रव्य निघतं, हे खूप घातक आहे. म्हणून त्याच्या पातळ्या बदला वगैरे आपण नाही बदलू शकत, कोड बदलू शकत नाही. जागतिक आरोग्य संस्थेने घालून दिलेलं, लाखो पेशंटवर त्याच्यावर रिसर्च करून घालून दिलेले त्या मर्यादा आहेत. म्हणून त्या कोणी बदलू शकत. अंकुश काकडे, हे तुमच्या पक्षात आणि पक्षाबाहेर जनतेला पटवणार कसं, हा मुद्दा आहे. आता प्रबोधनाचा मुद्दा पुढे आलाय म्हणून हा प्रश्न विचारतोय. नाही, काल आपण पाहिलं असेल आपल्या वाहिनीवर देखील आमचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. आणि त्यांची जी भूमिका आहे तीच आमची पक्षाची भूमिका आहे असं समजायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, एखाद दुसरा अपवाद त्याच्या बाबतीमध्ये होईल, पण ज्यावेळेला आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा जी भूमिका मांडतात ती आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या गणपती मंडळामध्ये काम करतायत त्यांना आजच आमच्या शहराध्यक्षांनी एक सूचनावाचं पत्र दिलेलं आहे की आपल्या या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणार नाही. डी जेची पातळी जी घालून दिलेली आहे त्याच्यापेक्षा आपण ज्या गणपती मंडळामध्ये काम करीत आहात त्या ठिकाणी ती पातळी वाढू देऊ नये याची आपण खबरदारी घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना आमच्या पुणे शहराच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत. कदाचित इतर जिल्ह्यामध्ये देखील त्याची कार्यवाही होईल. आणि पहिल्यापासूनच कायद्यामध्ये राहून उत्सव साजरा करावा असं आहे. मला असं वाटतं की उद्या परवा सर्व शहरांमध्ये या बाबतीमध्ये अतिशय तणावाचं वातावरण राहील. कदाचित सातारा असेल किंवा कोल्हापूरमध्ये ते त्याचे परिणाम जास्त भोगावे लागतील. राज्य सरकारने त्या ठिकाणचे पालकमंत्री, त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, सर्व राजकीय पक्षांचे आणि गणपती मंडळाचे प्रतिनिधी यांची तातडीची बैठक उद्या घ्यावी आणि त्याच्यातून काहीतरी सामोपचाराने मार्ग काढावा, जेणेकरून विसर्जनाच्या मिरवणूक शांततेत पार पडतील, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही हे आपण तातडीने करावं. माझी राज्य सरकारला ही हात जोडून विनंती आहे की आपण उद्याच्या उद्या या बाबतीमध्ये सामोपचाराचं पाऊल उचलावं, पोलिसांना देखील कारवाई करा आणि सार्वजनिक मंडळांनी देखील आता उच्च न्यायालयाचा अवमान होईल किंवा आपल्या मंडळावरती काहीतरी कारवाई होईल अशा प्रकारचं कृत्य करू नये अशी माझं देखील त्यांना हात जोडून विनंती आहे. आपण शेवटी जाऊया केशव उपाध्ये. पहिली गोष्ट म्हणजे उद्या ज्याच्या घरासमोर आवाज होत असेल त्यांनी जर पोलिसांना फोन केला तर पोलीस कारवाई करणार की नाही, बस एवढं हो की नाही उत्तर द्या. 100% पोलीस आपली जबाबदारी पार पाडतील ह्याच्याबद्दल कोणत्याही दुमतचं कारण नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा खरं म्हणजे ही बंदी अंतरिम तरी स्थगित द्यावी अशी मागणी होती, म्हणजे बंदी होतीच त्यामुळे नव्यानं काहीतरी केलंय बाबा आणि मग आता काहीतरी नवीन निर्णय आलाय आणि मग आता कसं व्हायचं असं समजण्याचं कारण नाही. ही बंदी होतीच ती पुढे आहे. तिसरा मुद्दा तिसरा या सगळ्या याच्यामध्ये शेवटी असं आहे की या सगळ्या भूमिकेबरोबर पोलीस कायदा सुव्यवस्था सरकार हे काम करेल, पण राजकीय नेते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं समाजातल्या सर्व जे समाजातले जे लोक आहेत मग ती मंडळाची लोकसुद्धा असतील त्यांनी सुद्धा विचार करण्याच्या निमित्ताने गरज आहे. कायदा आपल्या पद्धतीने काम करेल पण कायद्याला तशा पद्धतीची वागायची वेळ आणलीच जाऊ नये याची काळजी जर मंडळांनी घेतली
तर हे प्रश्न उद्भवणार नाहीत आणि शेवटी व्यापक समाजाचं हित म्हणून आपण कधी उतरणार आहोत की नाही याचा विचार अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. प्रेक्षक कोर्टाच्या निर्णयानंतर डीजेचं विघ्न दूर झालंय त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न गेले तासभर मी करत होतो. यावेळी आम्ही कर्ज काढून साऊंड सिस्टीम घेतली पण आता आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचं शिवाजी पंडे यांनी सांगितलं. कायद्यापुढे कुणीही मोठं नाही असं सांगत अंकुश काकडे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं समर्थन केलं पण सरकारनं या आधीच जर काही गोष्टी केल्या असत्या तर डीजेवाल्यांचं नुकसान कमी झालं असतं असा मुद्दा देखील त्यांनी मांडला आणि कायद्यापेक्षा प्रबोधनावर त्यांनी भर दिला. केशव उपाध्याय त्यांची हा मुद्दा खोडून काढताना डीजेवर आधीच बंदी होती कोर्टाच्या निर्णयानंतर त्याची फक्त अंमलबजावणी आता पोलीस करतील असा विश्वास देखील व्यक्त केला. डीजे सुरू केल्यास सर्व मर्यादांचं उल्लंघन होतं हा सरकारचा मुद्दा कोर्टानं सुनावणीच्या वेळी ग्राह्य धरला असं तळेकरांनी सांगितलं. तर आवाजाची मर्यादा जी आहे ती कालबाह्य झाली आहे. डीजेबद्दल गैरसमज पसरला होता त्यांनी कायदा करून सगळे प्रश्न सुटणार नाहीत तर कायद्यात बदल करणं गरजेचं आहे हे सगळे मुद्दे तळेकरांनी मांडले. तर बेडेकरांनी कोर्टाच्या निर्णयात कोणताही धर्म आणू नये प्रबोधन आणि कारवाई या दोन्ही गोष्टी आपल्याला कान फाडणाऱ्या डीजेतून मुक्ती मिळण्याकरताच केलेल्या आहेत हे वारंवार सांगितलं. प्रेक्षको कायदा पाळूनही उत्सव साजरा होऊ शकतो कुठली गोष्ट शांतपणे साजरी होऊ शकते किंबहुना कायदा पाळण्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आमच्या इथं मोर्चानं देखील असे आदर्श निर्माण केलेले आहेत. मग सण साजरे करण्याचे आदर्श का बरं आम्ही निर्माण करू शकत नाही. मोर्चे मूक आणि प्रभावी असू शकतात मग आमच्या सणांचं साजरं होणं तसं का असू शकत नाही. शिस्तबद्धता हा गुण जर आमच्या अंगी असेल आणि तो आमच्यातल्या समाजाने दाखवला असेल तर मग बेशिस्त जी आमच्या सणांच्या साजरेकरणात व्हायला असते ती दूर व्हायला हवी. सर्वात महत्त्वाचं पोलिसांनी याची ठोस अंमलबजावणी करायला पाहिजे तक्रारींचा निपटारा ताबडतोब व्हायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने डीजेचं विघ्न दूर होईल. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.